अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांना निर्भीडपणे मतदान करता यावे यासाठी जामनेर शहरात पोलीस पथकाचे पथसंचलन करण्यात आले। जामनेर शहरातील संवेदनशील भाग म्हणजेच नगरपालिका चौक, गांधी चौक, अरफात चौक या भागांमधून हे पथसंचलन काढण्यात आले होते। जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी काटकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन करण्यात आले। चार अधिकारी, 52 पोलीस कर्मचारी, उपविभागीय पिंपळगाव, हरेश्वर, पाचोरा येथील पोलीस कर्मचारी, तसेच मुख्यालयातून 1 RSI आणि 20 RCPचे जवान या पथसंचलनात सहभागी झाले होते। सध्या निवडणुकीचे वारे असून लोकसभा निवडणूक संबंधाने शांतता राहावी, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे या उद्देशातून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर श्री पंजाबराव उगले सर, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव सर, पाचोरा विभागीय पोलीस अधिकारी श्री कातकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरात आज रोजी आपण पोलीस पथकांचं पथसंचलन करण्यात आलेलं आहे। यामध्ये जवळपास 4 अधिकारी आणि 52 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे। त्यामध्ये मुख्यालयातून 1 RSI आणि 20 RCPचे जवान आपल्या पथसंचलनामध्ये सामील झाले होते। तसेच उपविभागातील पिंपळगाव, हरेश्वर, पाचोरा या भागातून या पोलीस स्टेशनचे कर्मचारीसुद्धा पथसंचलनामध्ये सामील झाले होते। अशा प्रकारे आपण जामनेर शहरातील संवेदनशील जो भाग आहे, नगरपालिका चौक, गांधी चौक, परत आराफत चौक अशा या भागातून पथसंचलन काढण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून जनतेला असा संदेश दिलेला आहे, पोलीस प्रशासन येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी एकदम सज्ज आहे, सुसज्ज आहे, कोणत्याही प्रकारच्या अफवावर कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण निर्भयपणे आपलं मतदानाचा हक्क बजावा अशी एक प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येत आहे। नमस्कार, आज आपला कॅम्प कुठून आलेला आहे? जळगाव कंट्रोल रूम। कंट्रोल रूम, आपलं नाव? भाऊसाहेब कोंडाजी धादवड, RSI पोलीस मुख्यालय। आज जो मार्च रूट मार्च करण्यात आला त्याचा नेमका जनतेला काय संदेश देणार? आगामी लोकसभा निवडणूक याच्याबाबत रूट मार्च केलेला आहे आणि इलेक्शनच्या काळामध्ये काही मी असं व्यतिरिक्त अनुचित प्रकार होऊ नये यासाठी रूट मार्च केलेला, कायदा होऊ सुव्यवस्थेच्या उद्देशाने। आणि आता हा रूट मार्च कुठं कुठं करण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यात? आता सकाळपासून जामनेर शहरमध्ये झाला, आता नंतर पौर येथे जाणार आहोत। म्हणजे आज पहिला टप्पा जामनेरला झाला? शेवटचा आहे, पूर्ण शेवटचा टप्पा आहे, शेवटचा टप्पा जामनेर आणि पौर।
पूर्ण जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. 8-15 दिवसापासून चालू आहे. काल आम्ही गेला होतो भडगाव आणि कासोदा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.